विजेचा लपंडाव आणि नागरिकांकडून येत असलेल्या तक्रारी या अनुषंगाने आज सकाळी 10 सुमारास शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयाला अचानक भेट दिली. विजेच्या नागरिकांच्या समस्येबाबत त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलंय. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून नागरिकांच्या विजेच्या समस्यांबाबत प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी महावितरणच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं.